पण यावेळी पुणेकर आणि मी स्वतः एक वेगळा अनुभव घेतला की बिना जल के जीवन क्या होत आहे. मला एक सांगायला नेहमी वाईट वाटतं की या अशा गोष्टी पुणे शहरासारख्या शहरात घडत आहेत, पण माझा प्रभाग हे पुणे शहरातलं एक गाव म्हणलं तरी चालू शकतं. आपण गावात जसं म्हणतो की 1.5 दिवसाआड, 2 दिवसाआड, 8 दिवसाआड पाणी येईल, मी तुम्हाला भाग सांगू शकतो की अशा भागात माझ्या इथं 1.5-2-3 दिवस पाणी याचा लवलेश नसतो. तुम्ही नेहमी आपण कुठल्याही अधिकाऱ्यांना विचारलं, आपण संगमवाडीपासून माझा प्रभाग चालू होतो, संगमवाडीमध्ये नागरिकांनी कधी विचारलं आम्ही त्यांना सांगतो नाही आज पाणी पुरवठा नीट होईल, उद्या होईल. अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात संगमवाडीचा प्रॉब्लेम तर तुमचा कायमचा सॉल्व होणार आहे. त्यांना विचारलं कसा सॉल्व होणार आहे, त्या सांगतात भामास्केटचं काम चालू आहे, एवढ्या 1 वर्षात होईल, 1.5 वर्षात होईल, 2 वर्ष. मी स्वतः इथं सभासद होऊन आता 1.5-2 वर्ष आले असतील, मी त्याचा फॉलोअप घेतोय, पण त्याचं काही उत्तर वेगळं येत नाही. दरवेळी सांगतात भामास्केटचं पाणी येणार, संगमवाडीला पाणी मिळेल. आपले कर्मचारी पण आहेत तेही इथं राहतात संगमवाडीतले, तेही सांगू शकतील, ते स्वतः महानगरपालिकेत कामाला आहेत. वारंवार मी त्याचा फॉलोअप घेतो, काहीही उत्तर येत नाही, फक्त एकच उत्तर येतं भामास्केटचं काम होणार आहे, संगमवाडीला पाणी निघेल. संगमवाडीवरून पुढे आलो तर शिवाजीनगरची पोलीस वसाहत येते, सिमला ऑफिसच्या चौकात मी स्वतः राहतो, रेवणी कॉलनी सारखी भाग आहे, ज्योत्स्ना सरदेशपांडे आपल्या सभासद आहेत त्याही एक बोटे तिथं राहतात. त्यांची आज अशी परिस्थिती आहे, माझी अशी परिस्थिती की घरातून ज्योत्स्नाताई बाहेर पडल्या, मी बाहेर पडलो तर कमीत कमी 50-100 नागरिकांचा आम्हालाच गराडा असतो की तुम्ही नगरसेवक या भागात राहतात तर तुमच्या इथे एवढी वाईट परिस्थिती आहे. बाकी ठिकाणी काय, पोलीस लाईनीत जे पोलीस आपले राहतात, कर्मचारी राहतात, ताई आपणही त्या दिवशी बघितलं, आपण एका मीटिंगमध्ये त्या सगळ्या नागरिकांना सामोरे गेलो, ते म्हणतात की आम्ही समाजासाठी एवढी सेवा करायची, त्यांचं संरक्षण करायचं, आणि आम्ही घरी थकून आलो तर आम्हाला पाण्याचा एक साधा ग्लास नसतो प्यायला. तिथं अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं की बाबा शिवाजीनगर पोलीस वसाहतीला पाणी लागतं किती, तर एवढी वाईट परिस्थिती आहे की तिथं किती पाणी ते लोक घेतात आणि किती देतात याचा कुठलाही हिशोब नाहीये. आम्ही म्हणलं तिथं पाणी किती लागतं ते सांगूच शकत नाही, कारण त्या ज्या टाक्यांना जे मीटर लावलेलं आहे ते मीटर किती वर्ष झाले त्याचं रिपेरिंग नाही आणि त्याचं काहीही कोणी मेंटेनन्सही बघितलेलं नाही. त्या दिवशी एवढी वाईट परिस्थिती आली की पोलीस विभाग जे आपले संरक्षणासाठी आहे त्यांच्या महिलांना आणि त्यांना स्वतःला रस्त्यावर उतरायला लागलं. आयुक्त साहेब पण त्या भागात राहतात, मॉडेल कॉलनीमध्येही तीच परिस्थिती होती. त्याच्यापुढून थर्ड पुढे गेलं की वैदू समाजाची एक माझ्या प्रभागात चतुर्शिंगी देवस्थान आहे, त्याच्या शेजारी वैदू समाजाची एक वस्ती आहे. आपण आजच्या तारखेलाही तुम्ही तिथं संध्याकाळच्या वेळी बघा ती एक तर चढावर आहे, तिथं 1.5-2-3 दिवस पाण्याचा लवलेश नसतो. चतुर्शिंगीसारखं मोठं देवस्थान माझ्या प्रभागात आहे, तिथं ही परिस्थिती आहे. तिथलचे देवस्थानचे ट्रस्टी म्हणले आता अरे आम्हाला देवाकडे नवस नाही, आपल्या मंत्र्यांकडे किंवा सत्ताधारी लोकांकडे नवस बोलायला लागेल, कारण आपल्याकडे देवस्थानला देवीला पाणी राहिलेलं नाही. मी खरंच आयुक्त साहेबांना आणि महापौरताईंना विनंती करेल की या सगळ्या बाबींची गंभीरपणे दखल घ्यावी, आणि मला प्रशासनाला पण या गोष्टीचा खुलासा पाहिजे की अशी कुठली दुर्घटना घडली तर त्याच्यावर आपलं कुठलंच नियोजन नाही आहे का, डिझास्टर मॅनेजमेंट सारखे आपल्याकडे आहे की त्याच्यात आपल्याकडे काहीच प्लॅनिंग नाही की असं पाणी गेलं तर काय केलं पाहिजे, कुठल्याही पद्धतीत नाही. काय याच्या मागे कुठले टँकर माफिया आहेत का, कुठले टँकरवाले आहेत की ते याच्यात बघतात की नाही बाबा की पाणी नाही आलं तर या भागात आपले टँकर जाईल, याच्यात पण नक्की बघितलं पाहिजे. आपल्या फिलिंग पॉईंटला गेलं तर नेहमी हेच उत्तर असतं, अर्ध्या तासाने टँकर येईल, 1 तासाने येईल, 1.5 तासाने येईल. नागरिक हैराण परेशान होतात, 1.5-2 दिवस त्यांना पाणी नसतं, तीच परिस्थिती टँकरला, 2-3 तास त्यांच्याकडे टँकरच येत नाही. याच्यातून कुठला तरी सुवर्ण मध्य काढून आपल्या अधिकाऱ्यांनी आणि एक असं नियोजन केलं पाहिजे की असा क्रायसिस आला तर ऍटलीस्ट ते टँकर तरी वेळेत पोहोचले पाहिजे. तीही आपल्याकडे परिस्थिती वाईट आहे. आणि मी अजून एका गोष्टीकडं प्रशासनाचं लक्ष आणून वेधतो. आपण आता टाक्या बांधायला घेतलेल्या आहेत माझ्या प्रभागात, आशानगर वैद्यवाडीच्या शेजारी एक टाकी आहे. कुठल्या त्या ठेकेदाराला आपण एवढं निर्भयपणे निर्भीडच झालेला आहे तो, त्याला 1 वर्षाच्या कालावधीमध्ये ती टाकी दिली पाहिजे होती, त्याच्याकडे बजेट अवेलेबल आहे. 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष आलं, 2 वर्ष, 2.5 वर्ष आले, एकच टाकी तो बांधतोय. त्या टाकी बांधल्यामुळे तिकडच्या भागामध्ये सगळ्यांना पाणी मिळेल, त्या ठेकेदारावर आपण काहीतरी कारवाई केली पाहिजे. 2-3-3-2.5-2.5 वर्ष ते ठेकेदार काम करतात, लोकांना पाण्याचा हेच होत नाही. आयुक्त साहेबां, महापौरताई, मी गंभीर प्रश्नावर बोलतोय, कृपया करून दोघांनी इथं लक्ष द्यावं. 1.5-2 वर्ष ते ठेकेदार कामच करत राहतात, पाण्याच्या टाक्या बांधल्याच जात नाहीये. त्यांच्यावर काहीतरी गंभीर एकतर गुन्हे दाखल करा की तुम्ही काहीतरी वेळेचं टाइम बॉन्ड तरी पाळलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीने ते ठेकेदार काम नीट करत नाहीये, टाक्यात जर नीट बांधल्या गेल्या नाही तर पुढच्या काळात तिथंही पाणी मिळणार नाही. माझी परत एकदा प्रशासनाला विनंती आहे की अशी जर वेळ येत असेल तर याच्यावर काहीतरी नियोजन पाहिजे. कुठल्याही अधिकाऱ्याला माहिती नसतं की या टाइमला इथं पाणी येणार आहे, येणार नाहीये. उत्तर एकच असतं, आज संध्याकाळी पाणी येईल,
नागरिकांना आम्ही हे सांगून सांगून वैतागलो की आज संध्याकाळी पाणी येईल, ती संध्याकाळ कधी अजून आलेली नाहीये. म्हणून मी परत एकदा सांगतो, संगमवाडी असेल, शिवाजीनगर पोलीस वसाहत असेल, वैदुवाडी असेल, चतुर्शिंगी देवस्थान असेल, रेव्हेन्यू कॉलनी असेल, मॉडेल कॉलनी असेल, या ठिकाणी नक्की काय प्रॉब्लेम येत आहेत याचं नक्की बघा. आम्हाला उत्तर येतं की ही लष्करवरून पाणी पुरवठा येतोय, आज इथं प्रेशरचा प्रॉब्लेम आहे. काही ठिकाणी तर अशी अडचण येते की एक दिवस पाणी नसेल तर दुसऱ्या दिवशी हमकास त्या लाईनीला एअर धरलेला असतो. म्हणून ही बाब खूप गंभीर आहे, याच्यावर काहीतरी नियोजन पाहिजे किंवा किमान आपल्या अधिकाऱ्यांना तरी याचं टाईम टेबल माहिती पाहिजे की आज पाणी नाही आलं तर काय करता येईल. तर मी परत एकदा ताईंचे धन्यवाद मानतो की ही बाब मांडायला इथं वेळ दिली, पण याच्यावर गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. धन्यवाद.